नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि या ब्लॉगमध्ये. तर आज सेलिंगचा 18वा दिवस आहे, म्हणजेच आज 18 जून. तर तुम्ही पाहू शकता की सध्या तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि पूर्णपणे ऊन आहे बाहेर. तुम्ही परवाच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल, जो 16वा दिवस होता त्याच्यामध्ये पूर्णपणे पावसाचं वातावरण होतं. काही कारणास्तव काल व्हिडिओ शूट नाही केला. तर आज तुम्ही पाहू शकता की एकदम सुंदर दृश्य आहे. बेसमार्क सीमध्ये आम्ही थांबलेलो आहे या ठिकाणी. तर सध्या इंजिन रूमचं थोडंसं काम आहे, फिल्टर क्लीन करायचे आहेत, त्यामुळे थांबलेलो आहे. आणि सध्या तर 10:30 म्हणजे जवळपास 11 वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पावसाचं वातावरण नाही आहे, एकदम क्लिअर आहे वातावरण. तर सध्या तर शिफ्ट थांबल्यामुळे काही काम नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम सगळं स्टॉप आहे. तर मी तुम्हाला चार्टमध्ये दाखवतो की कोणत्या ठिकाणी आत्ता मी थांबलेलो आहे बेसमार्क सीमध्ये. तर तुम्ही पाहू शकता बेसमार्क सीमध्ये आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे आणि वरच्या दिशेला तुम्ही पाहू शकता साऊथ पॅसिफिक ओशन आहे. तर आम्ही मागचे 4-5 दिवस साऊथ पॅसिफिक ओशनमधून सरळ एंटर होऊन आत्ता बेसमार्क सीमध्ये एंटर झालेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता आणि हे आहे आमचे पोझिशन सध्याची. तर तुम्ही पाहू शकता इथे लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड. सध्या स्पीड जवळपास 1 नॉटिकल माइल आहे, म्हणजे स्टॉप आहे इंजिन, त्यामुळे स्पीड एकदम लो आहे. आणि तर सध्या साऊथ पॅसिफिक ओशन मागे टाकून आम्ही पुढच्या दिशेने आलेलो आहे बेसमार्क सीमध्ये थांबलेले आहे, त्यामुळे तर थोडंसं काम आहे. तर हे छोटंसं काम होतं. तुम्ही जे वरती दोन ब्लॅक जाळीमध्ये काळ्या जाळीमधले जे दोन बॉल पाहत आहेत, तर ते बॉल एक सिम्बॉल असतात की तुमची जहाज थांबलेले आहे सध्या, काहीतरी काम चालू आहे जहाजामध्ये, त्यामुळे तुम्ही समुद्रामध्ये जेव्हा थांबता तर असे सिम्बॉल तुम्हाला दाखवावे लागतात. असे सिम्बॉल तुम्हाला म्हणजे एक हे असतात की दुसऱ्या ज्या जहाजं आहेत जवळून जाणाऱ्या त्यांना एक सिग्नल असतो की हे जहाज सध्या चालू नाही आहे, नाही आहे आणि थांबलेले आहे, त्यामुळे असे सिम्बॉल असतात. जसं की रात्रीच्या वेळी कधी अँकर पाण्यामध्ये असतो तर अँकर लाईट असते, जी फॉरमास्टला सर्वात वरती जी लाईट असते ती अँकर लाईट असते. आणि बाकीच्या ज्या इमर्जन्सी लाईट असतात त्या इथे वरती असतात. तुम्ही पाहू शकता रेड कलरच्या वगैरे तुम्हाला लाईट दिसतील वरती, तर त्या बाकीच्या लाईट्स असतात. आणि बाकीची रात्री शिप चालू असते तेव्हा नेव्हिगेशन लाईट असते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल हे असतात. तर तुम्ही पाहू शकता आत्ता सध्या तर थांबलेलं आहे बेसमार्क सीमध्ये. आणि आमच्या आत्ताच्या अंतरापासून थोड्याच अंतरावरती या ठिकाणी एक आयलँड आहे, करकर आईसलँड नाव आहे त्याचं, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि हा जो एरिया दिसतो आहे तुम्हाला हा पापुआ आणि गिनीचा एरिया आहे आणि ह्याच्याच बाजूला ऑस्ट्रेलिया आहे, म्हणजेच त्याच्याच पलीकडच्या बाजूला ऑस्ट्रेलिया आहे. तर असं हे आजचा हा 18वा दिवस आहे, तुम्ही पाहू शकता. तर अजून म्हणजे जवळपास अजून 4-5 दिवसांनी आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनवरती पोहोचून जाईल
आणि तर त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचेपर्यंत काय दृश्य आहेत, कशी चाललेली आहे सेलिंग, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. व बाकीचं काय ॲडव्हेंचर आहे, कसे वातावरण आहेत, तेही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि तुम्हाला दिसत आहेत ते 2 सकाळी मी जाळ्याचे बॉल अडकवले होते ते खाली उतरवलेले आहेत आणि फायनली इंजिन रूमचं काम पूर्ण झालेलं आहे आणि सध्या आम्ही परत त्याच रस्त्यावरून पुढे चालत आहोत. पुढे आमचे जहाज चालत आहे, तुम्ही पाहू शकता जसं की आता काम पूर्णपणे झालेलं आहे तसं आणि स्पीड पण थोडंसं इन्क्रीज झालेलं आहे कारण फिल्टर जेव्हा प्रत्येक आठवड्यातून एकदा ते क्लीन करावे लागतात. सेलिंग करत असताना फिल्टर क्लीन करणं हे फार महत्त्वाचं आहे कारण फिल्टर जर क्लीन असतील तर स्पीड चांगलं राहतं तुमच्या शिपचं. तर सेम म्हणजे गाड्यांसारखंच आहे, जसं आपल्या रोडवरती ज्या गाड्या धावतात त्यांचेही फिल्टर तुम्हाला कंटिन्युअसली चेंज करावे लागतात, क्लीन करावे लागतात. तर सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि जहाज एकदम व्यवस्थित चालू आहे. तुम्ही पाहू शकता मागची दृश्य, सूर्यास्ताची वेळ आहे आणि दृश्य एकदम क्लिअर आहे. तर मागचे 4-5 दिवस पूर्णपणे पावसाचं वातावरण होतं आणि त्यामुळे सूर्य वगैरे पण काही दिसत नव्हता, ऊन वगैरे पण काही नव्हतं, ढग असल्यामुळे वातावरण पूर्ण पावसाचं होतं आणि आज तुम्हाला सूर्यास्त दिसत आहे माझ्या मागे. तर असा वेगवेगळे दिवस असतात, वेगवेगळे वातावरण असतं. तर मागचे गेले 4-5 दिवस तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की पूर्णपणे पावसाचं वातावरण होतं आणि त्यामुळे काही क्लिअर दिसत नव्हतं. तर आज तुम्ही पाहू शकता सूर्यास्ताची वेळ आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित क्लिअर आहे सगळं. तर हे बिस्मार्क सी आहे. तर उद्या किंवा परवा आम्ही 2 दिवसांमध्ये दुसऱ्या नवीन सीमध्ये एंटर करणार आहोत. त्याचं नाव आहे सोलमॉन सी. तर सोलमॉन सीमध्ये एंटर झाल्यानंतरही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन की कशाप्रकारे आहे सोलमॉन सीमधलं वातावरण वगैरे आणि त्या ठिकाणचे आयलँड्स वगैरे कसे आहेत तेही दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर सध्या छोटे स्वेल आहेत पाण्यामध्ये, तुम्ही पाहू शकता जहाज थोडंसं हालत आहे कारण आतून ज्या लाटा असतात त्याला स्वेल म्हटलं जातं. तर या ठिकाणी एक कार्गो शिप आहे समोरच्या दिशेने, कॉस्को शिपिंग नाव आहे त्याच्यावरती, तुम्हाला क्लिअर दिसणार नाही पण मला दिसत आहे या ठिकाणावरून आणि ती क्रॉस करत आहे. तर ती बहुतेक ऑस्ट्रेलिया या दिशेने चाललेली आहे. तर या दिशेने ऑस्ट्रेलिया आहे. तर तुम्ही पाहू शकता आजचं वातावरण खूपच छान आहे आणि माझ्या मागच्या बाजूला तुम्ही सूर्यास्त पाहू शकताय. तर आजचं हे वातावरण आहे आणि आज दुपारच्या वेळेस शिप जहाज बंद करून इंजिन बंद करून थोडंसं काम असल्यामुळे थांबवावी लागली होती 2-3 तास. परत 2 वाजायच्या सुमारास जे अँकर बॉल आहेत त्या दोन्ही अँकर बॉल खाली करून परत सेलिंग सुरुवात केली आहे. तर तुम्ही आत्ता हे पाहू शकता दृश्य एकदम छान आहे, सूर्य दिसत आहे तुम्हाला पाण्यामध्ये जाताना. तर तुम्हाला मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर अशी दृश्य जेव्हा आपण लँडवरती काम करतो तेव्हा फारच कमी पाहायला मिळतं. समुद्र
रस्त्याच्या या बाजूला तुम्ही पाहू शकता की एकदम दृश्य क्लिअर आहे, एकदम छान आहे. आणि याच बाजूला एक एकदम वेगळं दृश्य आहे, पावसाचे ढग आहेत थोडेफार आणि त्या ठिकाणी पाऊस पडत आहे. तर असं वेगवेगळे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतात समुद्रातून प्रवास करताना. तर आजचा हा सेलिंगचा 18वा दिवस, काल काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी शूट नाही केलं, काम होतं थोडंफार. आणि आज शक्यतो रविवार असल्यामुळे काही काम पण कमी आहे आणि वेळ आहे थोडाफार, त्यामुळे म्हटलं शूट करावा आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करावा. आज वातावरणही एकदम क्लिअर होतं, त्यामुळे व्ह्यूही एकदम चांगला आहे. तुम्ही पाहू शकता आजचं दृश्य, सूर्य तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये डुबकी मारतो आहे, संध्याकाळची वेळ आहे. हे दृश्य कसं वाटतं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. एकदम छान दृश्य आहे, सूर्यास्ताची वेळ आहे. ह्याच्या आजूबाजूची पण दृश्य तुम्ही पाहू शकता, एकदम इकडे तर पावसाचे ढग आहेत आणि इकडचं सुद्धा वातावरण क्लिअर आहे, एकदम निळे ढग आहेत. आणि त्या ठिकाणावरून एक शिप क्रॉस करत आहे. तर रात्री जेव्हा प्रवास करत असताना शिपच्या फक्त म्हणजे जहाजांना कसं ओळखायचं, तर ते वेगवेगळे हे असतात, सिम्बॉल असतात. काहींना 2 लाईट्स असतात, काहींना 3 लाईट्स असतात, काहींना 4 लाईट्स असतात. तर जे सेलिंग शिप असतात म्हणजेच कार्गो शिप असतात, तर त्यांना ओळखण्यासाठी तुम्हाला म्हणजे रात्री प्रवास करत असताना वेगवेगळे जहाज तुम्हाला क्रॉस करून जातात. तर रात्री जेव्हा प्रवास करत असताना शक्यतो लाईट्सवरती डिपेंड असतं, ती कोणत्या लाईट्स त्या जहाजाच्या दिसत आहेत तुम्हाला. जर फिशिंग बोट असेल तर तुम्हाला एकदम ब्राईट लाईट दिसतील काही वेळा. आणि जेव्हा सेलिंग वेसल असेल म्हणजे ती प्रवास करत असेल तर तुम्हाला त्याची नेव्हिगेशन लाईट दिसेल, म्हणजेच तुम्हाला उजव्या साईडला तुम्हाला ग्रीन लाईट दिसेल, डाव्या साईडला तुम्हाला रेड लाईट दिसेल, म्हणजेच पोर्ट आणि स्टारबोर्ड अशा प्रकारे 2 प्रकार तुम्हाला लाईट दिसेल. जसं की पोर्ट आणि स्टारबोर्ड हे सेम तुम्हाला विमानाला सुद्धा तसेच असतात, रूल्स असतात. पोर्ट साईडला तुम्हाला ग्रीन लाईट असते आणि स्टारबोर्ड साईडला रेड लाईट असते. स्टारबोर्ड साईडला तुम्हाला ग्रीन लाईट असते आणि पोर्ट साईडला तुम्हाला रेड लाईट असते. तर अशा 2 प्रकारे पोर्ट आणि स्टारबोर्ड विमानालाही 2 बाजू असतात आणि तसं जहाजालाही 2 बाजू असतात. तसं म्हटलं तर ते हवेमधलं जहाज आहे आणि हे पाण्यामधलं जहाज आहे. आणि बरंच काही सेम आहे, जसं की हवाई जहाज आणि हवेमधलं विमान असतं आणि पाण्यामधलं जहाज असतं, बरंच काही सेम आहे. दोन्हींचे काही फरक नाही आहे, फक्त ते हवेमध्ये प्रवास करत आहेत आणि आम्ही पाण्यामध्ये प्रवास करत आहोत. तर असेच 2 फरक आहेत तुम्ही पाहू शकता. तर ते एक कॅपिटल लेटर यूज केले जातात ए पासून झेडपर्यंतचे, तर त्याचेही एक अर्थ सेम आहेत. मर्चंट नेव्हीसाठी किंवा डिफेन्स म्हटलं तरी चालेल. तर आणि जे विमानाच्या सेवा आहेत त्यांच्यासाठी, तर ए फॉर अल्फा, बी फॉर ब्राहो, सी फॉर चार्ली, डी फॉर डेल्टा, तर असे झेडपर्यंत झुलू म्हटलं जातं. तर वेगवेगळे कोड वापरले जातात, तर ते विमानासाठी सुद्धा सेम असतात आणि आमच्या ज्या समुद्रामधून ज्या जहाजा प्रवास करत असतात त्या जहाजांनासुद्धा सेम असतात कोड. तर असे सेम फरक आहेत काही तुम्हाला विमानाच्या आणि पाण्यातील जहाजांमध्ये सेम फरक तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुम्ही पाहू शकता सध्याचे दृश्य, सूर्यास्त झालेला आहे आता थोड्या वेळापूर्वी, तुम्ही सूर्य पाहिला पाण्यामध्ये जाताना आणि आत्ताचे दृश्य पाहताय तुम्ही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आता तुम्हाला ती जहाज दिसत असं क्लिअरपणे, कॉस्को शिपिंगची आहे, बहुतेक ती बल्क कॅरियर आहे, म्हणजे वेगवेगळे जे ड्राय केमिकल्स असतील किंवा अशा प्रकारचे जे मटेरियल आहे ते घेऊन जातात बल्क कॅरियर. आपलं म्हटलं तर चालेल, गहू, ज्वारी, बाजरी काय असेल ते म्हणजे ड्राय जे असतं केमिकल, ड्राय जे फूड असतात ते कॅरी करतात शक्यतो बल्क कॅरियर. आणि केमिकल टँकर्स जे असतात ते केमिकल्स टँकर्समध्ये जास्त करून लिक्विड पदार्थ असतात.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला, आणि व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच 19वा दिवस असेल उद्या सेलिंगचा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.